मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस प्रकृती प्रचंड खालावली. अंतरवाली सराटीत महिलांनी टाहो फोडला. येथील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 6व्यांदा उपोषण सुरू केले. सगळे सोयरे अधिसूचनेचे अंमलबजावणी तसेच हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेट लागू करावे यासह मराठा आंदोलकांवरील आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत आणि या मागणीसाठी 8 दिवसांपासून उपोषणाला ते बसले आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या 5व्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर लोकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली. मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील मनोज जरांगे यांना फोन करून उपचार घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपचार घेतले होते. मात्र मनोज जरांगे त्यांना डॉक्टरांकडून सलाईन लावण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी आता 8व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावलेली आहे. त्यामुळे आंदोलक महिलांकडून पाणी घेण्याची आणि उपचार घेण्याची विनंती करण्यात येत आहे. मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यासाठी महिला आंदोलक रडताना दिसून येत आहेत. आता मनोज जरांगे पाटील उपचार घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या 4व्या दिवशी मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक आलेलं होतं. त्यावेळी जरांगेंनी डॉक्टरांना चांगलं झापलं होतं. माझं शुगर उपोषणाला बसताना 71 होतं, मग शुगर 85 कसं झालं असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला होता. तुम्ही फडणवीसांना मॅनेज झाल्याचा आरोप जरांगे यांनी डॉक्टरांवर केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अंतरवाली सराटी.